कृषी अधिकारी कार्यालयात 2023 चा पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या. सन 2023 चा सोयाबीन कापसाचा पीक विमा मिळावा या मागणीसाठी जळगाव जामोद येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या दालनामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत दिनांक 10 सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले. मागील 2023 या वर्षाला जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन कापसाचा पीक विमा काढला होता. त्यावेळी अचानक 22 जुलै 2023 ला निसर्गाच्या लहरीपणामुळे ढगफुटी झाली होती. त्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकासह खडून गेल्या. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांना 100% विमा मिळणे गरजेचे असताना अशा वेळी पीक विमा कंपनीने अल्पशा शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देऊन मोकळे झाल्याचे दिसून येत आहे, तर लाखो शेतकऱ्यांना अपात्र केले. त्यामुळे नुकसान होऊन सुद्धा जर पीक विमा कंपनी वेगवेगळे निकष लावून शेतकऱ्यांवर अन्याय जर करत असेल तर अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी पीक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांनी संवाद साधत पीक विमा कंपनीने आम्हा शेतकऱ्यांना सुरुवातीला 15 ऑगस्ट पीक विमा पडणार, त्यानंतर 31 ऑगस्टला पडणार अशा तारखा देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करताना दिसत आहे. जर आमच्या पिकाचे नुकसान होऊन सुद्धा पीक विमा कंपनी आम्हाला नुकसान भरपाई देणार नसेल तर आम्ही शेतकरी भविष्यात भगतसिंग यांच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या आंदोलक शेतकऱ्यांनी दिला. या प्रसंगी तालुक्यातील युवा आंदोलक अक्षय पाटील, रुस्तम दाभाडे, अंकित दाभाडे, रामा रोठे, वैभव जाणे, अशफाक देशमुख, फारुक शेख, शिवदास खिरोडकर, सर्जीराव पाटील, वैभव दाभाडे, शुभम दाभाडे, योगेश दाभाडे, आशिष पाटील व बहुसंख्य शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.